भाजपाच्या नेत्यांवर जो टीका करेल त्याच्यावर ही ईडी लावली जाते. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्रांचं सरकार फेल झालेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि जर संजय राऊत असे करत असतील आणि त्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात बावगे काय? मुद्दा तो नाही ना, अखेरी एकेकाला पकडून या पद्धतीनं जे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्यामुळे त्यांच्यावर जे कोणी टीका करेल, भाजपच्या नेत्यांवर कोणी जो टीका करेल त्याच्यावरच ही ईडी लावली जाते आहे हे आपण सगळ्यांना कळत आहे. हे काही कोणी भोळे नाही आहेत, भोळे बाबळे नाही आहेत. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये केंद्राच्या अत्याचारी भाजप सरकारच्या विरोधात आज महागाईपासून सामान्य लोकांची काय स्थिती आहे, गरिबीमुळे काय स्थिती आहे, बेरोजगारीमुळे काय स्थिती निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आव घेऊन बसलेले आहेत, या सगळ्या प्रश्नाला भाजप केंद्रातलं सरकार फेल्युअर झालेलं आहे. आणि या पद्धतीचं टार्गेट करून जे त्या व्यवस्थेच्या विरोधात बोलतील, ज्या पद्धतीने इंग्रजकालीन परिस्थिती होती ती परिस्थिती आज निर्माण झाली, त्या विरोधाच्या विरोधात आज रस्त्यावर येण्याची गरज आहे. आणि मग संजय राऊत आले असतील आणि त्यांना लोकांनी पाठिंबा दिला असेल तर त्याला वावगं काय?